नमस्कार, योगेश खंडूकर, अंडेगाव, काठापूर तालुका, आंबेगाव जिल्हा, पुणे. कलिंगड काढल्यानंतर आपल्याला सेकंड पीक घ्यायचं होतं ह्या बेडवरती. मग सेकंड पीक काय घ्यायचं म्हणून माऊली नरोडे ॲक्शन कंपनीज त्यांना विचारलं आपण सेकंड पीक काय घ्यायचं म्हणून. त्यांनी आपल्याला याचं सजेशन दिलं का ह्या झेंडूचा वाहन आहे आपल्याकडं. मग आपण ती रोपं पहिली बुकिंग केली गुरुकृपा हायटेक नर्सरी कलमला. त्यांच्याकडनं आपण 24 जूनला रोपं मागवली. 24 जूनची आपण लावगड केली. लावगड केल्यानंतर तो पुढं आपण 45 दिवसानंतर तोडायला आला. तर इथून पाठीमागच्या व्हरायटीमध्ये ह्यावेळेच्या व्हरायटीत जास्त आपल्याला गळीत निघलं. म्हणजे कमीत कमी 40 ते 45 कॅरेट निघले होते. आणि इथून पाठीमाग आपल्याला 30-35 किलो फक्त निघायचा पहिल्या तोड्याला असं व्हायचं. आपण ही 52 गुंठ्यावरती 7000 काडी लावगड केलेली आहे. आपल्याला कमीत कमी त्याला खर्च आला 40-45 आत्तापर्यंतचा खर्च झालेला आहे. झेंडूची लावगड झिगझॅग पद्धतीने 1.25 फुटाव केलेली आहे आणि दोन्ही बेडच्या मधला अंतर 5 फुटाचं आहे सेंटर मधला. आपण ज्या पद्धतीने सेकंड पीक घ्यायचं होतं म्हणून तसं डोस भरलेला होता खतांचा, तर ती लागू खत कलिंगडाला पडलेली नाही. 45 दिवसात कलिंगड काढलं होतं, ते खत झेंडूला लागू होतं. आणि तसं आपण मधून अधून मधून तोडा झाला का पाण्यातून खत सोडत असतो. 12-61, 17-44, 13-43 त्याच्या बरोबर आपटेकला खत सोडत असतो. इतर वाणापेक्षा हे झेंडूची ग्रोथ चांगली आहे, चमक चांगली आहे, फुल टणक असल्यामुळे वेट पण चांगलं आहे फुलाला. आणि फुल हे फुटत नाही, बाकीची फुलं इथून खालून फुटतात, हे फुल फुटत नाही. मी ज्ञानेश्वर नरवडे, ॲक्शन ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, बँगलोर, कंपनी प्रतिनिधी. तर हा सदर प्लॉट योगेश खंडूकरंडे आपल्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पिकवलेला आहे, अतिशय मेहनतीने चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला आहे. सुपरस्टार या वाणाची लागवड आपल्या योगेश भाऊंनी केलेली आहे. फुलाबद्दल जर सांगायला गेलं तर फुलाचं वजन चांगल्या प्रकारे मिळतंय, कॉम्पॅक्टनेस पण अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आपण पाहू शकता कितीही आपण प्रेस केला तरी तो आहे तसाच येऊन जातोय आपल्याला पाहता येईल. तर तिचं वजन चांगलं येतंय, कलर चांगला आहे आणि ह्या बुंद्यातला जो आपला बुंदा आहे फुलाचा तो अतिशय कॉम्पॅक्ट आहे, कुठेही फुटलेला नाही किंवा काही नाही. अतिशय चांगल्या प्रकारे आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की ही व्हरायटी अतिशय चांगली आणि उत्पादन देणारी आहे. 24 जूनची लागवड आहे. जवळपास 45व्या दिवशी प्रथम तोडा झाला होता शेतकऱ्याचा, तर 40-45 कॅरेट निघाले होते माझ्या माहितीनुसार. अतिशय चांगल्या प्रकारे प्रथम तोड्यालाच उत्पादन निघालं होतं. तर शेतकऱ्यांना विनंती राहील की ही ॲक्शन हायवेज कंपनीची सुपरस्टार या वाहनाची अवश्य लागवड करावी, कारण याच्यामध्ये अतिशय चांगलं उत्पादन, रोगराईला बळी पडत नाही लवकर. शेतकऱ्याच्या ह्या प्लॉटच्या एवढा पाऊस होऊन सुद्धा, जवळपास 8 वर्षभर पाऊस चालू असताना सुद्धा जास्त फवारणीची गरज पडली नाही किंवा जास्त फर्टिगेशनची गरज पडली नाही. अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. कमी खर्चामध्ये चांगला आणि अतिशय सुंदर असा प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा स्प्रे आळीचा आणि बुरशीनाशक, हा लय महत्त्वाचा स्प्रे. आळी येऊन द्यायला नाही लागत आणि बुरशीनाशक हे चांगल्या क्वालिटीचं म्हणजे चांगल्या कंपनीचं मारलं जातं. विक्रीचं आपण पुढं मुंबईला पण पाठवतो. मुंबई मार्केटला, पुणे मार्केट आहे गुलटेकडी, परत पिंपरी मार्केट आहे, अशा ठिकाणी पाठवत असतो. आपल्याला ज्या ठिकाणी चांगलं दर मिळेल त्या ठिकाणी आपण जास्त करून माल पाठवत असतो. झेंडू मार्केटला 50-60 रुपये खपतोय आता ह्या चालू गडीला. तर लावगडीपासनं आतापर्यंतचा खर्च, खत, औषधं धरून, फवारणी धरून, परत त्याचे हार्वेस्टिंग तोडणे 60-65 हजारापर्यंत खर्च गेलेला आहे. इथून पुढे पण खर्च होऊ शकतो अजून तोडण्याचा, औषधांचा, फवारणी. संपूर्ण भांडवल बिंडवल जाता 3-1 लाख रुपये भेटायला पाहिजे. झेंडू हे पीक कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे. आत्ताच्या तरुण पिढीने जास्त करून झेंडू पण वळवलं पाहिजे. जास्त करून लोक कांदे बटाटे हे लावतात, पण कांदे बटाट्याचे पैसे हे 6 महिन्यानंतर भेटतात. वखारीत ठेवून तिथून पुढे हे पैसे भेटतात. पण झेंडूचं असं पीक आहे का, हे तोडलं का मार्केटला लगेच जाते, लगेच पैसे येतात आणि कमी दिवसात जास्त उत्पन्न देतं.